नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण एकनाथ महाराजांची एक सुंदर अशी गवळण पाहणार आहोत। बेफाम झाला तुझा काना, वेड लाविले गोपिकांना। या गवळणीसाठी पट्टी निवडली आहे काळी एक, राग आहे दरबारी कानडा आणि ताल वापरला आहे केरवा मध्यले। तर चला आज काहीतरी नवीन पाहूयात। बेफाम झाला तुझा काना, काना ग बेफाम झाला तुझा काना, काना ग बेफाम झाला तुझा काना। वेड लाविले गोपिकांना, बाय 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 बाय। वेड लाविले गोपिकांना, बाय 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 बाय। बेफाम झाला तुझा काना, काना ग बेफाम झाला तुझा काना, काना ग बेफाम झाला तुझा काना। यमुने तिराजी पाणी असी जाता, यमुने तिराजी पाणी असी जाता। यमुने तिराजी पाणी असी जाता, गोप गड्यांसह अडवी तो वाटा, गोप गड्यांसह अडवी तो वाटा। कशी रे तुझ काना, काना रे लाज नाही कशी रे तुझ काना। वेड लाविले गोपिकांना, बाय 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 बाय। वेड लाविले गोपिकांना, बाय 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 बाय। बेफाम झाला तुझ काना, काना ग बेफाम झाला तुझा काना, काना ग बेफाम झाला तुझा काना। दही दूध घेऊन मथुरेसी जाता, दही दूध घेऊन मथुरेसी जाता। दही दूध घेऊन मथुरेसी जाता, कसे वाचू माठ फोडता फोडता, कसे वाचू माठ फोडता फोडता।
कसे वाजवू माठ फोडता फोडता पुरे झाली वाट सांगताना काना रे पुरे झाली वाट सांगताना वेड लाविले गोपिकाना बाय 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 वेड लाविले गोपिकाना बाय 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 बेफाम झाला तुझा गाना काना ग बेफाम झाला तुझा गाना काना ग बेफाम झाला तुझा गाना बाई खोड्या एका जनार्दनी किती बाई खोड्या एका जनार्दनी किती बाई खोड्या लय चोर भारी तुझा गिरीधारी लय चोर भारी तुझा गिरीधारी लय चोर भारी तुझा गिरीधारी वाट पाही माठ फोडताना काना ग वाट पाही माठ फोडताना वेड लाविले गोपिकाना बाय 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 वेड लाविले गोपिकाना बाय 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 बेफाम झाला तुझा गाना काना ग बेफाम झाला तुझा गाना काना ग बेफाम झाला तुझा गाना। अशा प्रकारे ही गवळण आपल्याला पाहता येईल। ही गवळण अधिक जवळून समजून घेण्यासाठी जाऊयात हार्मोनियमच्या कीबोर्डवर। सुरुवातीला आपण दरबारी कानडा या रागाचे स्वर समजून घेऊयात। काळी एक आता आपण एकेका ओळीचं नोटेशन पाहूयात। बेफाम झाला तुझा काना काना ग बेफाम झाला तुझा काना काना ग तुझा काना वेड लाविले गोपिकाना बाय 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 वेड लाविले गोपिकाना बाय 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 वेड लाविले गोपिकाना
बाय 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 बेपाम झाला तुझा काना काना ग बेपाम झाला तुझा काना काना ग बेपाम झाला तुझा काना आपण पहिले चरण समजून घेऊयात यमुने तिरासी पाणी असी जाता यमुने तिरासी पाणी असी जाता यमुने तिरासी पाणी असी जाता गोप गड्यांस अडवित वाटा गोप गड्यांस अडवित वाटा गोप गड्यांस अडवित वाटा लाज नाही कशी रे तुझ काना काना ग लाज नाही कशी रे तुझ काना वेड लाविले गोपिकाना बाय 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 बेपाम झाला तुझा काना काना ग बेपाम झाला तुझा काना आपण पुढील चरण समजून घेऊयात दही दूध घेऊन मथुरेसी जाता दही दूध घेऊन मथुरेसी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता कसे वाचवू माठ फोडता फोडता कसे वाचवू माठ फोडता फोडता वाचवू माठ फोडता फोडता पुरे वाट झाली सांगताना काना ग पुरे वाट झाली सांगताना वेड लाविले गोपिकाना बाय 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 बेपाम झाला तुझा काना काना ग बेपाम झाला तुझा काना काना ग बेपाम झाला तुझा काना
आपण शेवटचं चरण समजून घेऊयात. एका जनार्दनी किती खोड्या बाई, एका जनार्दनी किती खोड्या बाई. एका जनार्दनी किती खोड्या बाई, लय चोर भारी तुझा गिरीधारी, लय चोर भारी तुझा गिरीधारी. लय चोर भारी तुझा गिरीधारी, वाट पायी माठ फोडताना काना ग, वाट पायी माठ फोडताना वेड लाविले गोपिकान. बाय 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 बेपाम झाला तुझा काना, काना ग बेपाम झाला तुझा काना, काना ग बेपाम झाला तुझा काना.